नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। दुचाकी चोरी प्रकरणी दोघे भामटे गजाड। छत्रपती संभाजीनगर वाळूज प्रतिनिधी राजू जंगले। दुचाकी वाहनांची चोरी करणाऱ्या दोघा भामट्यांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी गजाड केले असून त्यांच्या ताब्यातून सुमारे 2.5 लाख रुपये किमतीच्या चोरीच्या 4 दुचाकी वाहने जप्त करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे फौजदार संदीप शिंदे हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात गस्त घालत होते। दरम्यान त्यांना गुप्त खबऱ्यांमार्फत दोघे जण चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी परिसरात ग्राहकांच्या शोधार्थ फिरत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली। या माहितीवरून फौजदार शिंदे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकासह शोध मोहीम सुरू केली। दरम्यान बजाज नगरातील महाराणा प्रताप चौकालगत या पथकास दोघे संशयित दुचाकीवर आढळून आले। त्यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे देण्यास सुरुवात केली। यामुळे पोलिसांना संशय बळावल्याने कागदपत्रे मिळून आले नाहीत। यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत कसून चौकशी केली असता सदर दुचाकी चोरीची असल्याची कबुली दिली। तसेच त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच अन्य 3 अशा एकूण 2,40,000 रुपये किमतीच्या 4 दुचाकी काढून दिल्या। दरम्यान या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश आगाव यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार संदीप शिंदे हे करीत आहेत। तसेच या भामट्यांविरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून त्यांच्याकडून इतर काही गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। तसेच वाहनधारकांनी आपापले वाहने केवळ हँडल लॉकवर विसंबून न राहता साखळदंड अथवा कंपाऊंड वॉलमध्ये पार्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले, जेणेकरून चोरट्यांना अलगत वाहने चोरी करता येणार नाहीत आणि अनेकांचे आर्थिक नुकसान टळून मनस्ताप होणार नाही। ही कामगिरी पोलीस आयुक्त मनोज लोहिया, उपायुक्त दीपक गिरे, सहाय्यक आयुक्त अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आगाव, फौजदार संदीप शिंदे, अंमलदार सुरेश कचे, अविनाश ढगे, यशवंत गोबाडे, सूरज अग्रवाल, हनुमान ठोके आदींच्या पथकाने केली। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन, नेव्हर मिस अन अपडेट।